ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 15 भरताच्या वंशाचे वर्णन। शुकाचार्य म्हणाला, भरताचा पुत्र सुमती होता हे पूर्वी सांगितलेच आहे। त्याने ऋषभदेवाच्या मार्गाचे अनुकरण केले, म्हणून कलियुगात पुष्कळसे नास्तिक मतवादी अनार्य आपल्या मताने वेद मताविरुद्ध कल्पना करून त्याला देवता मानतील। त्याची पत्नी वृद्धसेना तिच्यापासून देवता जीत नावाचा पुत्र झाला। देवता जिताला असुरीपासून देवधुम्न, देवधुम्नाला धेनुमतीपासून परमेष्टी आणि त्याला सुवर्चिलेपासून प्रतिह नावाचा पुत्र झाला। त्याने इतरांना आत्मविद्येचा उपदेश करून स्वतः शुद्ध चित्त होऊन परमपुरुष श्री नारायणांचा साक्षात्कार करून घेतला होता। प्रतिहाला सुवर्चिलेपासून प्रतिहर्ता, प्रस्तोता आणि उद्गाता या नावाचे 3 पुत्र झाले। ते यज्ञादी कर्मांमध्ये अत्यंत निष्णात होते। यांच्यापैकी प्रतिहर्त्याला स्तुतीपासून अज आणि भूमा नावांचे 2 पुत्र झाले। भूमाला ऋषिकुल्येपासून उद्गीत, उद्गीताला देवकुल्येपासून प्रस्ताव आणि प्रस्तावाला नियुच्यपासून विभू नावाचा मुलगा झाला। विभूला रक्तीपासून पृथुशेन, पृथुशेनाला आकृतीपासून नक्त आणि नक्ताला द्रुतीपासून उदारकीर्ती राजर्षी प्रवर गय नावाचा मुलगा झाला। याला जगाच्या रक्षणासाठी सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या साक्षात भगवान विष्णूचा अंश मानले जात होते। संयमादी अनेक गुणांमुळे याची महापुरुषात गणना केली जाते। त्याने प्रजेचे पालन पोषण, मनोरंजन, लालन आणि शासन इत्यादी करून तसेच निरनिराळ्या यज्ञांचे अनुष्ठान करून निष्काम भावाने केवळ भगवत प्राप्तीसाठी आपल्या धर्माचे आचरण केले। त्यामुळे त्याची सर्व कर्मे सर्वश्रेष्ठ परमपुरुष परमात्मा श्रीहरींना समर्पित होऊन ते परमार्थ रूप होऊन गेले होते। यामुळे तसेच ब्रह्मवेत्या महापुरुषांच्या चरणसेवेने त्याला भक्तियोगाची प्राप्ती झाली। नंतर सदैव भगवत चिंतन करून त्याने आपले चित्त शुद्ध केले आणि देहादी अनात्म वस्तूंविषयी मी माझेपणा नाहीसा करून तो आपल्या आत्म्याला ब्रह्मरूपाने अनुभवू लागला। एवढे असूनही तो निराभिमानपणे पृथ्वीचे पालन करीत राहिला। हे परीक्षिता, प्राचीन इतिहास जाणणाऱ्या महात्म्यांनी राजर्षी गयाच्या संबंधी अशी यशोगाथा गायली आहे। महाराज गय याची बरोबरी आपल्या कर्मांनी कोणता राजा करू शकेल? तो भगवंताचा अंशावतारच होता। त्याच्याखेरीज दुसरा कोण अशा प्रकारे यज्ञाचे यथाशास्त्र अनुष्ठान करणारा, स्वाभिमानी, अत्यंत ज्ञानी धर्माचे रक्षण करणारा, लक्ष्मीवान सत्पुरुषात अग्रगण्य आणि संतांचा सच्चा सेवक असू शकेल? सत्संकल्प करणाऱ्या परमसाधवी श्रद्धा, मैत्री, दया इत्यादी दक्ष कन्यांनी मोठ्या आनंदाने त्याला नद्यांच्या पाण्याने अभिषेक केला होता। तसेच त्याची इच्छा नसतानाही गाय जशी आपल्या वासराला स्नेहाने पान्हावून दूध पाजते, त्याप्रमाणे पृथ्वीने त्याच्या गुणांवर संतुष्ट होऊन प्रजेला धन, रत्ने इत्यादी इच्छित वस्तू दिल्या होत्या। त्याला कोणतीही इच्छा नव्हती, तरी सुद्धा त्याला सर्व प्रकारचे भोग दिले। राजाने युद्धभूमीवर त्याच्या युद्ध कौशल्याने संतुष्ट होऊन त्याला अनेक प्रकारच्या भेटी दिल्या आणि संतांनी त्याच्या धर्माने संतुष्ट होऊन परलोकात मिळणाऱ्या आपल्या धर्मफळाचा 1/6 भाग त्याला दिला। त्याच्या यज्ञात मोठ्या प्रमाणावर सोमपान केल्याने इंद्र धुंद झाला होता। तसेच त्याने अत्यंत श्रद्धापूर्वक विशुद्ध आणि निश्चल भक्तिभावाने समर्पित केलेले यज्ञफल भगवान यज्ञपुरुषांनी साक्षात प्रकट होऊन ग्रहण केले होते। त्यांच्या तृप्त होण्याने ब्रह्मदेवापासून देवता, मनुष्य, पशुपक्षी, वृक्ष आणि गवतापर्यंतचे सर्व जीव तत्काळ तृप्त होतात। ते विश्वात्मा श्रीहरी स्वतः नित्य तृप्त असूनही राजर्षी गय याच्या यज्ञामध्ये तृप्त झाले होते। गय याला गयंतीपासून चित्ररथ, सुगती आणि अवरोधन नावाचे 3 पुत्र झाले। त्यापैकी चित्ररथाची पत्नी उर्णा हिच्यापासून सम्राटाचा जन्म झाला। सम्राटाला उत्कलेपासून मरीची आणि मरीचीला बिंदुमतीपासून बिंदुमान नावाचा पुत्र झाला। त्याला सर्घेपासून मधु, मधुला सुमनेपासून वीरव्रत आणि वीरव्रताला भोजेपासून मंथू व प्रमंथू नावाचे 2 पुत्र झाले। त्यापैकी मंथूला सत्तेपासून भवन आणि भवनाला दूषणेपासून त्वष्टा, त्वष्ट्याला विरोचनेपासून विरज आणि विरजाला विषुची नावाच्या पत्नीपासून शतजित इत्यादी 100 पुत्र व 1 कन्या झाली। विरजा विषयी हा श्लोक प्रसिद्ध आहे। ज्याप्रमाणे भगवान विष्णू देवतांची शोभा वाढवतात, यामध्ये सगळ्यात शेवटी उत्पन्न झालेला राजा विरज याने आपल्या सुयशाने विभूषित केला होता। या ठिकाणी 15 अध्याय समाप्त झाला। भगवान श्री कृष्णार्पणमस्तू।